जयसिंगपूर बंद करू नये अशी भाजी विक्रेते व किरकोळ व्यापाऱ्यांची मागणी शहरातील सर्वसामान्य भाजी विक्रेते व किरकोळ व्यापाऱ्यांनी सोमवारी पालिकेत येऊन जयसिंगपूर बंद करू नये अशी मागणी केली नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांच्याशी चर्चा केली शनिवारी मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात जनता कर्फ्यू लागू करावा काही काळासाठी शहर पूर्णपणे लॉकडाऊन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी सोमवारी सायंकाळी चार वाजता पालिका सदस्यांची बैठक बोलवली होती पुन्हा शहर लॉकडाऊन होणार या भीतीने मोठ्या संख्येने भाजी विक्रेते एकत्र होऊन सकाळी अकरा वाजता पालिकेत आले यावेळी प्रथम नगराध्यक्ष केबिनमध्ये नगराध्यक्षांशी चर्चा केली मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्याने नगराध्यक्षांनी देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृहात या सर्वांच्या सोबत चर्चा केली यावेळी खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष सुनील ताडे माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव गुणकीकर शंकर नाळे सुरेश शिंगाडे संजय चव्हाण मयूर सावंत अक्षय चौगुले अशोक पाटील संजय वैद्य भगवंत जांभळे राजू सुतार यांच्यासह भाजीपाला विक्रेते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी बोलवलेल्या बैठकीबाबत राजेश्री शाहू आघाडीचे पक्षप्रतोद व उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद बजरंग खामकर यांनी संयुक्तपणे बरेचसेच नगरसेवक परगावी असल्याने पालिका बैठक पुढे ढकलण्याची मागणी केल्याने होणारी बैठक स्थगिती करण्यात आली नवा महाराष्ट्र न्यूज ओंकार पिसाळ